पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 150 ट्रक चालकांना व काही आदिवासी कुटुंबांना आज अलर्ट सिटीझन फोरम मुंबई या संस्थेच्या माध्यमातून तांदूळ, डाळ, साखर, चहा पावडर, साबण, कोलगेट व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी अलर्ट सिटीझन फोरमचे अध्यक्ष निरंजन आहेर आणि त्यांचे सहकारी तसेच कासा पोलीस ठाण्याचे API काळे साहेब व पोलीस कर्मचारी तसेच ABP माझाचे संतोष पाटील आणि जय महाराष्ट्राचे राहुल पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, HP लाइव न्यूज, पालघर. हाँ, कुछ खाना वाना बांट के गया था, नहीं मालूम पड़ा कि आप लोग आने वाले हैं, तो हम लोग आए इसके लिए. अच्छा, तो सब अभी सीधा पानी मिल रहा है, क्या कहेंगे इसके बारे में? अभी खाना तो मिल रहा है, जो भी तकलीफ होता हम लोग जाकर के लाता हूँ या किसी से मंगाता हूँ, आने वाले रहेंगे तो. हाँ, अभी मालिक का फोन भी आया था कि नहीं? मालिक तो आते जाते रहते हैं, फोन पे कॉन्टेक्ट भी होता है. हाँ, जो भी तकलीफ होता है वो सहयोग करते हैं.